नमस्कार, मी राजेंद्र तिडके. झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. मोदी सरकार मुस्लिम विरोधी नाही, दलित जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न फसला, रामदास आठवलेंचा दावा. मराठा विद्यार्थ्यांसाठी संभाजीनगरमध्ये 140 कोटी रुपये खर्चून उभारणार 12 मजली 2 वसतिगृहे, इमारतीत सुसज्ज ग्रंथालयाची सोय, बांधकाम सुरू. विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी. राज्यातील 4 मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान, तर 1 जुलै रोजी मतमोजणी. डोंबिवली स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमधील नातेवाईकांच्या घरातून झाली अटक. नागपूरची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या सीताबर्डी बाजारात बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलिसांची धावपळ. दुष्काळाबाबत शिंदे भाजपा सरकार गंभीर नाही, आचारसंहितेचे बहाने करू नका, तातडीने उपाययोजना करा, नाना पटोलेंचे आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला कृषी मंत्री गैरहजर, शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. 8 राज्यातील 58 जागांसाठी उद्या मतदान. मनोज तिवारी, कन्हैया कुमार, मनेका गांधी रिंगणात. हायकोर्टाचे माजी न्यायाधीशही मैदानात. आणि 7 राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. राजस्थानात उष्णतेमुळे 8 जणांचा मृत्यू. बाडमेर सलग दुसऱ्या दिवशीही सर्वाधिक उष्ण, तर भोपाळमध्ये पारा 44.4°C. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. बीड जिल्ह्यात मागील 6 महिन्यांपूर्वी अनेक मल्टीस्टेटवाल्यांनी आपल्या मल्टीस्टेटची दुकाने बंद करत हजारो ठेवीदारांना गंडा घालण्याचे काम केले असून, यामध्ये बीड येथील माळसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट तसेच परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेट यांचा समावेश आहे. परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियानी हे ठेवीदारांना ठेवी देण्यास टाळाटाळ करत होते, परंतु ठेवीदारांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज पहाटेच्या सुमारास परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियानी यांच्यासह 17 संचालक, अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्टीस्टेटचे मुख्यालय हे परळी असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याने ठेवीदारांकडून संताप व्यक्त केला जात होता, परंतु आता उशिरा का असेना पोलिसांना जाग आली आणि बियानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याबद्दल ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. बियानी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये जवळपास 300 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असल्याचे बोलले जात आहे. केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या एका 34 वर्षीय तरुणाचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जीवाचीवाडी येथील नितीन मच्छिंद्र काळे वय 34 वर्ष हा तरुण मुंबई येथे राहत असून, काही दिवसांपूर्वीच तो धार्मिक कार्यासाठी म्हणून गावात आला होता. त्यानंतर गुरुवार दिनांक 23 मे रोजी दुपारी तो जीवाचीवाडी या गावालगतच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता, मात्र त्याला पाण्याचा आणि मासेमारीसाठी तळ्यात टाकलेल्या जाळ्यांचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजवीर वंजारे आणि पोलीस नाईक शमीम पाशा हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी स्थानिक गावकरी व मच्छीमारांच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध सुरू केला, मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे मृतदेहाचा शोध लागला नाही. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी परळी येथील रेस्क्यू टीमला त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. बीड येथील पत्रकार नाविद इनामदार आणि कुटुंबियांनी आपल्यावरील होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांना कंठाळून पोलीस ठाणे पेठ बीड आणि शेख नाजिया यांच्या विरोधात पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक बीड यांना एका निवेदनाद्वारे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आता ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक झाली असून, चोर सोडून संन्याशाला फाशी नको असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पत्रकार नाविद इनामदार यांच्यावरील खोटे गुन्हे परत घेण्याची मागणी केली आहे. खोटे गुन्हे परत न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे, तालुका अध्यक्ष गणेश चक्रे
परमेश्वर निर्मळ शेख सद्दाम यांनी बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांच्या मृत्यूचे सापळे बनले असून अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D या महामार्गावरील मांजरसुंबा ते धायगुडा पिंपळादरम्यान इळमघाट या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी भेगा पडलेल्या असून दुचाकी वाहनांचे चाक या भेगांमध्ये फसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना कायमचे अपंगत्व देखील आलेले आहे, तर काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्डे, तडे आणि भेगा या अपघातास निमंत्रण देत आहेत. संबंधित काम HPM इन्फ्रा LLP कंपनीकडून करण्यात आले असून सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्यामुळे जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. पडलेल्या भेगांची थातुरमातुर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबई यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडी येथील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता 12वीच्या निकालामध्ये यावर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले असून विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचाही निकाल 100% लागला आहे. विज्ञान शाखेतून कुमारी रेवनवार शताक्षी संदीप हिने 86.17% एवढे गुण मिळून प्रथम, तर कुलकर्णी सम्राज्ञी अरुण ही 85.33% एवढे गुण मिळून द्वितीय, आणि जायबाय अनुरूप रामराव हा 84.67% एवढे गुण मिळून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. तर विद्यालयातील एकूण 26 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था सचिव श्री सर्जराव तात्या तांदळे, संस्था अध्यक्षा सौ शीतल सर्जराव तांदळे, श्री समर्थभया तांदळे, मुख्याध्यापक नागरगोजे सर यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर शिजूळ मॅडम, गायकवाड, भूतकर, जाधव, आंधळे, डोंगरे, घरत, तांदळे, बेग, बिनवडे आदी शिक्षक वृंदांसह हनुमंतदादा तांदळे, प्रदीपबापू तांदळे, वाघमारे DD लक्ष्मण शेंडगे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.